याची आपल्याला बॅकग्राऊंड रिमूव्ह करून घ्यायचं आहे आणि त्याचा फोटो आपल्याला सेपरेट करून घ्यायचा. त्यासाठी काय करायचं, बॅकग्राऊंड रिमूव्ह इरेजर म्हणून एक ॲप आहे, तर ते ॲप ओपन करायचं. ओपन करायचं, लोड फोटो म्हणायचं. लोड फोटो म्हटल्यानंतर डायरेक्ट इमेज आपण इथून घ्यायची आहे. इमेज घेतल्यानंतर डायरेक्ट आपण त्याला असं करप्ट करून घ्यायचं आहे जेवढं आपल्याला हवं आहे तेवढं. करप्ट करून घेतल्यानंतर वरती टिक करा, डन करायचं आहे. डन केल्यानंतर डायरेक्ट इथे ॲटोमध्ये जायचं आहे आणि ॲटोमध्ये असं याला नेऊन कट केलं तर डायरेक्ट सगळी इमेज कट होऊन जाते. आणि मॅन्युअलमध्ये जायचं आहे. मॅन्युअलमध्ये गेल्यानंतर वरच्या बाजूला काही टेक्स्ट जर असतील तर ते आपण इथून असे इरेज करून घ्यायचे. इरेज केल्यानंतर आपली इमेज सेपरेट होत असते. आणि इथे रिपेअरमध्ये जायचं आहे. रिपेअरमध्ये गेल्यानंतर आपल्याला इथल्या बाजूचा आपला थोडा पोर्शन कट झालेला आहे ॲटोमध्ये, तर त्याला आपण रिपेअर करून घ्यायचं आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपण ही PNG इमेज कट करून घेतलेली आहे. तर याला आता डायरेक्ट डन म्हणायचं. डन म्हटल्यानं आणि सेव्ह म्हणायचं. सेव्ह म्हटल्यानंतर ते आपल्या गॅलरीमध्ये सेव्ह होऊन जाते. मित्रांनो, आपण पिक्सेल लॅब ओपन करून घ्यायचं. पिक्सेल लॅब ओपन केल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने दिसून जाईल. आपल्याला कोणत्या साईजला लावायची तिथे साईज अशी सिलेक्ट करून घ्यायची. वरती 3 डॉटमध्ये जाऊन साईज सिलेक्ट करायची. तर कस्टममध्ये जायचं. कस्टममध्ये गेल्यानंतर आपल्याला कोणत्या साईजला बसवायचं आहे ती साईज आपण इथं सिलेक्ट करून घ्यायचं आहे. मग इथं यूट्यूब थंबनेल मी केलं. थंबनेल केल्यानंतर 9:16 होते, पण याची साईज इकडची उलटसुलट करून टाकायची म्हणजे आपल्या उभ्या स्क्रीनला येतं. आणि इथे 720 असं करून टाकायचे आणि ओके म्हणायचं. ओके म्हटल्यानंतर आपलं इथं न्यू टेक्स्ट आहे ते त्याला डिलीट करून टाकायचं. आता आपल्याला याला बॅकग्राऊंडसाठी इमेज घ्यायची आहे. तर इमेज इथं खाली 3 डॉटमध्ये जायचं आहे. फॉर्म गॅलरीमध्ये जायचं आहे. गॅलरीतून आपण अल्बम कुठले आपले आहे ते अल्बममध्ये डायरेक्ट इथं जातं. इथून आपली इमेज आपण सिलेक्ट करून घ्यायची. तर मी अशा पद्धतीने माझ्याकडे इमेज आहेत बॅकग्राऊंडच्या, तर त्याच्यातली एक सिलेक्ट करून घेणार आहे. तर मित्रांनो, मी अशा पद्धतीने बॅकग्राऊंडची इमेज घेतली. इमेज घेतल्यानंतर डायरेक्ट आपण आता ते फोटो मगाशी कट केला होता तो इम्पोर्ट करण्यासाठी इथं डायरेक्ट इथून असा घ्यायचा आहे आणि याला डन म्हणायचं आहे. डन म्हटल्यानंतर त्याची साईज थोडी कमी करून घ्यायची आहे. तर या फोटोमध्ये साईटला आपल्याला दिसत असेल तर त्याला एडिट करण्यासाठी कशा पद्धतीने करायचं आहे बघा. डायरेक्ट इथं इरेज टूल आहे बघा. इरेज टूल घ्यायचं आहे आणि त्याला इथून असं मायनस करून टाकायचं सगळं जेवढं आपल्याला दिसत असतं ते. एक्स्ट्रा पार्ट आपण इथून सुद्धा डिलीट करू शकतो आणि वरती टिक करायचं आहे. टिक केल्यानंतर आपल्याला थोडंफार दिसत असतं. मी तुम्हाला एक्झाम्पल दाखवण्यासाठी फक्त व्हिडिओ करत आहे. अशा पद्धतीने आपण इमेज अशी सेट करून ठेवायची आहे. सेंटरला सेट केल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला टेक्स्ट टाकायचं. तर टेक्स्ट कशा पद्धतीने टाकायचं बघा. इथं एला क्लिक करायचं आहे आणि वरती न्यू टेक्स्ट म्हणून येतं. त्याला डबल टॅप करायचं आहे. डबल टॅप केल्यानंतर डायरेक्ट आपण इथून टेक्स्ट टाकू शकतो. तर इथं मी मराठी केलं. तर मित्रांनो, मी अशा पद्धतीने इथं 26 जून 1874 या दिवशी आपली राजांची जयंती आहे. तर मी अशी डेट इथं टाकून घेतली. तर याचा फॉन्ट आपण इथं चेंज करायचा आहे. तर मित्रांनो, याचा फॉन्ट कसा चेंज करावा, इथं एला टच करायचं आणि इथं ए बी फॉन्ट आहे बघा. फॉन्टला क्लिक करायचं. माय फॉन्टमध्ये जायचं. खांद बोल्ड फॉन्ट ओके करून घ्यायचं. ओके केल्यानंतर हे आपल्याला अशा पद्धतीने इथं दिसून जाईल. तर याच्यासाठी आपल्याला नवीन ॲट्रॅक्टिव्ह दिसण्यासाठी आपण इथून एक फ्रेम घ्यायची आहे. फ्रेम अशी तयार होते डायरेक्ट. तर त्याला असं कोणत्या साईजला आपल्याला बसवायचं तिथं आपण असं टाकून घ्यायचं आहे टायटल. अशा पद्धतीने आपण हे केलं. तर या ब्लॉकला आपल्याला कलर कशा पद्धतीने द्यायचा आहे बघा. इथं खालीच्या बाजूला कलर असतात, कलर ऑप्शन. इथं कलर आपल्याला हे आहे. इथून कलर आपण कोणता आपल्याला हवा असेल तो आपण इथून सिलेक्ट करून घ्यायचा आहे. किंवा इथं प्लसला क्लिक केल्यानंतर इथं सुद्धा आपल्याला कलर भेटून जातील. तर आपल्या अशा पद्धतीने कलर सेट करून घ्यायचा आहे. कलर केल्यानंतर डायरेक्ट याला टिक करायचे. टिक केल्यानंतर इथं आपल्याला अशा पद्धतीने हा टेक्स्ट तयार होईल. आता हे 26 जून आहे ते आपल्याला वरती घ्यायचं आहे. मी इथं एला क्लिक करायचं आहे आणि खालच्या बाजूला इथं बघा टू फ्रंट टू बॅक असा ऑप्शन आहे. तर ते फ्रंट करायचं. फ्रंट केल्यानंतर इथं डायरेक्ट बाजूला एक क्लिक करायचं आहे आणि त्या टेक्स्टचा आपल्याला कलर चेंज करायचा आहे. तर कलर चेंज करण्यासाठी कलर ऑप्शन आहे बघा. कलर ऑप्शनमध्ये गेल्यानंतर इथं व्हाईट करून घ्यायचं आहे. व्हाईट केल्यानंतरही डायरेक्ट आपलं इथं सेट करून ठेवायचं आहे. अशा पद्धतीने सेट करायचं आहे. तर आता साईडचे ब्लॉक कसे घ्यायचे आहेत बघा.
तर याच्यासाठी परत इथं ब्लॉकमध्ये जायचं आहे आणि इथं छोटासा ब्लॉक आपण त्या टाईप तयार करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने छोटा ब्लॉक तयार करून घ्यायचा एकदम आणि त्याचा कलर चेंज करायचा आहे. कलर कशा पद्धतीने चेंज करायचा बघा. आता मला हाच कलर जर हवा असेल तर कसा घेतो बघा. तर इथं प्लसला क्लिक करायचं आहे आणि इथं पिन ऑप्शन असतो त्याला क्लिक करायचं आहे आणि इथं या बॉक्सला क्लिक केल्यानंतर इथला कलर इथं कॉपी होत असतो आणि इथं टिक करायचं आहे. टिक करायचं आणि खाली ओके म्हणायचं. ओके म्हटल्यानंतर ती त्याला कलर सेट होत असतो. त्याला साईडला बटन आपल्याला घेता येत नसेल तर इथं पोझिशन ऑप्शन आहे बघा. तिथं असं पोझिशननं साईडला असं करून घ्यायचं आहे. साईडला करून घेतल्यानंतर डायरेक्ट आता त्याची कॉपी करायची आणि पलीकड साईडला आपल्याला इकडे घ्यायचं आहे. तरी बोटांना लहान एकदम असेल तर ते सरकवता येत नसतं म्हणून इथं पोझिशनमध्ये जाऊन आपण इथून सरकवून घ्यायचं आहे. आपण याचा कर्सर जर मोठा केला तर पटपट जातं. अशा पद्धतीने आपण इथं सेट करून घ्यायचं आहे. केल्यानंतर आता याच्यामध्ये खालच्या वरती इथं बॉक्स दिसतो तिथून लॉक करून घ्यायचं आहे पूर्ण सगळे ऑब्जेक्ट. परत त्याला टच केल्यानंतर टच होत नसतं म्हणून. आता नेक्स्ट आपल्याला याच्यामध्ये नाव टाकायचं आहे. नेक्स्टला एला क्लिक करायचं तर प्लसला टच करायचं. याला डबल टॅप करायचं आहे किंवा वरचाच फोन आपल्याला घ्यायचा तर कशा पद्धतीने घ्यायचा बघा. तर हे डिलीट करून टाकायचं आहे. डिलीट करायचं आणि इथं 26 जून आहे ते लॉक केलेलं आहे ते अनलॉक करून टाकायचं आहे. त्याला क्लिक करायचं आहे. क्लिक करायचं आहे तर कॉपी म्हणायचं आहे. कॉपी म्हटल्यानंतर वरच्या बाजूला इथे जातं. तर त्याला डबल टॅप करायचं आहे आणि हे तिथून घालवून टाकायचं आहे आणि इथं आपण राजर्षी शाहू महाराज टाकून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने टेक्स्ट आपण ओके करून घ्यायचं आहे. याला थोडंसं मोठं करून घ्यायचं आहे. मोठं केल्यानंतर याचा टेक्स्ट आपण कलर चेंज करून घ्यायचा बघा. कलर कशा पद्धतीने चेंज करायचं आहे आपल्याला कोणता चांगला वाटेल तशा पद्धतीने आपण चेंज करून घ्यायचं आहे. इथं याला स्ट्रोक द्यायचा आहे. स्ट्रोक देण्यासाठी खाली इकडच्या बाजूला कर्सर केल्यानंतर इथे स्ट्रोक येतो. त्याचा कलर आपण व्हाईट घ्यायचा आहे. कलरची थोडीशी जाडी इथून वाढवून घ्यायची आहे अशा पद्धतीने. परत मित्रांनो याच्यामध्ये आपल्याला नवीन एक ॲडिशनल टेस्ट काहीतरी टाकायचे शाहू महाराजांच्याबद्दल. तर मी टाकून घेतो ते फटाफट. मी कॉपी करून ठेवलं होतं ते आपण इथून तुम्ही टेक्स्ट नेटवरती बघूनसुद्धा तुम्ही टाकू शकता. तर ते अशा पद्धतीने इथं सेट करून ठेवायचं आहे. इथं सेट करायचं आणि त्याचा फॉन्ट चेंज करायचा आहे बघा. इथं ए बी फॉन्टमध्ये जायचं आहे. माय फॉन्टमध्ये जायचं आहे आणि खांद बोल्ड फॉन्ट घ्यायचं आहे. तर दोन्ही लेटरसाठी एकच फॉन्ट चांगला आहे. तर याला सेट करून घ्यायचं व्यवस्थित आपण वरती असं घेऊन. सेट केल्यानंतर इथं टेक्स्टमध्ये गेल्यानंतर आपल्याला टेक्स्टसुद्धा आपल्याला कन्वर्ट करता येते बघा. स्पेसिंग असं इथं आहे. तर आपण अशा पद्धतीने सेट करून घ्यायचा इथं आणि इथं ओके करायचं आहे. ओके केल्यानंतर याला इथं असं खाली बसून घ्यायचं आहे. इमेज जरा आपण थोडीशी वरती करून घेऊया. हे सगळे लॉक काढून घ्यायचे आहेत. इमेज इथं अशी थोडीशी वरती करून घेतो. परत आपल्याला हे तिन्ही ऑब्जेक्ट एकदम लॉक करायचे असेल तर ते कसे करायचे आहेत बघा. तर इथं खाली पिनला क्लिक करायचं आहे. 1 2 3 4 असं क्लिक करायचं आहे आणि मध्ये असं क्लिक केल्यानंतर हे लॉक होतं आणि त्याची एक फाईल तयार होते. अशा पद्धतीने त्याला इथं असं सेट करून ठेवायचं आहे आणि वरचे नाव वरती थोडं सरकून घ्यायचं आहे. त्यामुळे आपल्याला गेटअप चांगला येईल आणि हे थोडंसं मोठं करून घ्यायचं आहे. मोठं केल्यानंतर याचा आता आपण कलर चेंज करणार आहोत. तर याला कलरला क्लिक करायचं आहे आणि इथं अशा पद्धतीने आपल्याला कोणता कलर हवा आहे तो आपण इथून सेट करायचा आहे. सेट केल्यानंतर त्याचा स्ट्रोक द्यायचा आहे. त्यामुळे त्याला गेटअप चांगला येईल. तर स्ट्रोकसाठी इकडं बघा. इथं स्ट्रोक ऑप्शन आहे. तर इथं ऑन करायचं आहे आणि कलर आपण इथं व्हाईट देऊन ठेवायचा आहे. कलरचं थोडीशी जाडी वाढवायची आहे. अशा पद्धतीने आपण इथं सेट करू शकतो. आता इथं बॅकग्राऊंडला जर आपल्याला काहीतरी इमेजेस वगैरे टाकायचे तर कसं टाकायचं बघा. तर हे इथं मी नवीन टेक्स्ट टाकून घेतो. त्याला डबल टॅप केलं तर मी हा टेक्स्ट टाकलेला आहे बघा. याचा फॉन्ट चेंज करून घ्यायचा आहे. इथून खाली ए बी फॉन्टमध्ये जायचं आहे. माय फॉन्टमध्ये जायचं आहे. खांद पुल डोके म्हणायचं आहे. याचा कलर चेंज करून घ्यायचा आहे. कलरमध्ये गेलो व्हाईट कलर केला
आता याची अपॉसिटी कमी करून घ्यायची आपल्याला, अपॉसिटी अपॉसिटी कमी करून घ्यायची अशा पद्धतीने, आणि ओके म्हणायचं आहे. आणि याला थोडंसं असं तिरकं करायचं आहे, इथे सेट करायचं आहे. सेट केल्यानंतर आता प्रत्येक ऑप्शन आपण कॉपी कॉपी करून घ्यायचे आहे. कॉपी करण्यासाठी इथे याला साईडला असं टच करायचं आहे. परत सगळे ऑब्जेक्ट आपण लॉक करून घ्यायचे आहेत. आता ते कॉपी करायचं आहे मला, बघा कशा पद्धतीने कॉपी होते. कॉपी करायचं आहे, सेट करायचं, परत कॉपी करायचं आहे, सेट करायचं आहे, परत कॉपी करायचं आहे, सेट करायचं आहे. ते टू बॅक म्हणायचं आहे, परत त्याला कॉपी करायचं आहे, ते सेट करायचं आहे, ते टू बॅक म्हणायचं आहे. परत त्याला क्लिक करायचं आहे, कॉपी करायचं आहे, त्याचं नेऊन ठेवायचं आहे, टू बॅक म्हणायचं आहे. परत त्याला इथं असं कॉपी करायचं आहे, परत इथून इथं पण असं न्यायचं आहे, आणि इथं असं सेट करायचं आहे. त्याच्यामुळे अशा गेटअप कसा दिसतो बघा. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपण इमेज तयार करू शकतो. कोणतेही आपली असू दे इमेज, आपल्याला हवी असू दे, बड्डे असू दे वगैरे, अशा पद्धतीने आपण अट्रॅक्टिव इमेजेस तयार करू शकतो पिक्सलवरून. तर मित्रांनो, याला आता सेव्ह कसं करायचं आहे बघा. इथं सर्वात प्रथम इथं सेव्ह असं वरती ऑप्शन आहे, तिथं सेव्ह एज प्रोजेक्ट म्हणायचं. प्रोजेक्ट म्हटल्यानंतर त्याला नाव ठेवून ठेवायचं आहे काहीतरी. मी आता अशाबद्दल नाव दिलेलं आहे, आणि त्याला सेव्ह करायचं आहे. सेव्ह केल्यानंतर ते आपला प्रोजेक्ट तयार होत असतो. तर त्याला त्याच्यामध्ये आपण इथं ऑप्शन असतो बघा. इथं ऑप्शनमध्ये गेल्यानंतर माय प्रोजेक्टमध्ये गेल्यानंतर ते असं प्रोजेक्ट असतात सगळे. त्याला क्लिक केल्यानंतर त्याच्यामध्ये आपण परत करेक्शन कधीही करू शकतो. त्याच्यात टेक्स्ट वगैरे बदलू शकतो किंवा काही इथं आपल्याला बदला येतं. त्यामुळे सेव्ह प्रोजेक्ट केल्यानंतर फाईल सेव्ह करायची असते. तर ती सेव्ह कशी करायची बघा. इथं सेव्ह जायचं, सेव्ह इमेज म्हणायचं आहे. सेव्ह इमेज म्हटल्यानंतर डायरेक्ट इथं सेव्ह म्हटलं सेव्ह टू गॅलरी होतं. अशा पद्धतीने आपण इथं सेव्ह करू शकतो. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ नक्कीच लाईक करा. चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. अशा पद्धतीचे क्रिएटिव्ह व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती घेऊन येत असतो. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, वंदे मातरम.